जे काही पदाधिकारी राजकीय वरदस्त ज्यांच्यावर आहे, ठाणेदार विशेषतः, या ठाणेदारांवर तुम्ही कारवाई करणार आहात का? सभापती महोदया, याचे दोन भाग आहेत. पहिला भाग तर त्यांची मागणी योग्य आहे का, तर मागणी योग्य आहे. रस्त्याच्या मागणी करता आंदोलन करणं हे काही चूक नाहीये. फक्त त्यांची आंदोलन करण्याची पद्धत थोडी ही चुकली की साधारण 26 जानेवारीचे कार्यक्रम वगैरे आपले हे राष्ट्रीय कार्यक्रम असतात, त्यामुळे बाकी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असला तर वेगळी गोष्ट आहे. 26 जानेवारीचा कार्यक्रम आपल्यालाही कल्पना आहे, 15 ऑगस्टपासून 26 जानेवारी हे आपल्याकरता आपल्या सगळ्यात मोठे सण आहेत. तर त्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी खरं म्हणजे असं करायला नको होतं. पण त्यासोबत त्यापेक्षा गंभीर हे आहे की आता पाण्याच्या टाकीवर चढून डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न, रास्ता रोको ठीक आहे आपण करत असतो रास्ता रोको, असे तिन्ही गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या ठिकाणी झाल्यात. मुळात हे जे काही भडकाऊ भाषण वगैरे दिलं या संदर्भात निश्चितपणे आपण विचार करू की त्या संदर्भातले जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपण सूचना देऊ. आणि विशेषतः काय असतं की नाही त्या संदर्भात देऊ सूचना, पण नाही खूप आहेत तो काही प्रश्न नाही आपल्यावर होतातच. त्यासोबत ऐकून घ्या, जिथे रास्ता रोको वगैरे झाला आहे त्याही संदर्भात सूचना देण्यात येतील की बाबा फक्त त्याच्यामध्ये तुम्ही सांगता तसं नुकसान झालं नसेल तर, नुकसान झालं असेल तर वापस घेणार नाही, पण नुकसान नसेल झालं तर त्याही संदर्भात देण्यात येतील. मात्र टाकीवर चढून ज्यांनी आंदोलन केलं त्यांना इन्सेंटिव्हाइज करता येत नाही, मग लोकांना नंतर असं वाटतं की हीच आंदोलनाची खरी पद्धत आहे आणि सरकार याबद्दल लिनियंट आहे, त्यामुळे या संदर्भात मात्र सरकार शासन त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेणार नाही. या दोन बाबतीत मात्र आम्ही निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना देऊ, नुकसान झालं नसेल तर जरूर त्या संदर्भातले त्यांचे गुन्हे आपण परत घेऊ. रस्त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे अशी मला माहिती मिळालेली आहे आणि संबंधित ठाणेदाराचं आपण सांगितलं तपासून बघू, जर काही संगनमत असेल तर मग त्याच्यावर कारवाई घेऊ.